मित्रांनो नमस्कार। आत्ताची सर्वात मोठी बातमी, 2 लाख अपात्र शेतकऱ्यांकडून 193 कोटी रुपये वसूल करणार राज्य सरकार, तर काय आहे सविस्तर बातमी, चला बघूया। केंद्र सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेल्या PM किसान योजनेअंतर्गत राज्यातील 28 जिल्ह्यात 2,51,982 शेतकरी राज्यभर केलेल्या पाहणीत अपात्र आढळले आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यांची चौकशी सुरू झाली असून त्यांच्याकडून तब्बल 193 कोटी 66 लाख रुपये वसूल केले जाणार आहे। विशेष म्हणजे नावावर जमीन नसलेल्या गलिगट्ट पगार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे ग्राउंड रिपोर्टमध्ये आढळले आहे। राज्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 79,098 बोगस लाभार्थी आढळलेले असून त्यांच्याकडून तब्बल 51 कोटी रुपये वसूल केले जाणार आहे। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 31,000 बोगस लाभार्थी असून विदर्भात 52,000, पश्चिम महाराष्ट्रात 79,000 तर उत्तर महाराष्ट्रात 39,000 बोगस लाभार्थी आढळून आले आहे। तर वसुलीबरोबर फौजदारी गुन्हाही होणार दाखल। अर्जात चुकीची माहिती दिली असल्यास फौजदारी गुन्ह्यात पात्र राहीन असे संबंधित शेतकऱ्यांकडून लिहून घेतले आहे, त्यामुळे रक्कम वसूल करण्याबरोबर संबंधितावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो, तर माहिती सेवा केंद्रावर होणार कार्यवाही। योजनेसाठी काम करणाऱ्या व माहिती घेण्यास हलगर्जी करणाऱ्या माहिती सेवा केंद्रावर कारवाई सुरू झाली आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा।